पोलीस कॉन्स्टेबल ने दुसऱ्या कॉन्स्टेबलच्या हत्येकरता गुंडाला सुपारी दिल्याची घटना समोर येते आहे. दोन्ही कॉन्स्टेबल मध्ये वाद झाल्यामुळे हत्या करण्यासाठी या गुंडाला सुपारी दिल्याची माहिती आहे. नेमकं काय घडलंय जाणून घेऊया आपले पुण्यातले प्रतिनिधी मंदार गुंजारी यांच्याकडनं. मंदार. अश्विन, पुण्यातील फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये दिनेश दुधा नावाचे एक पोलीस कॉन्स्टेबल ठाणे अंमलदार म्हणून काम करतात, नितीन दुधा म्हणून, आणि दुसरे जे पोलीस कॉन्स्टेबल आहेत ते दिनेश दोरगे म्हणून पुण्यातील दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये काम करतात. दोघेही पोलीस कॉन्स्टेबल गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांचे मित्र आहेत, सोबत राहिलेले आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद झाला. वाद नक्की कशामुळे झाला हे समजू शकलं नाही, परंतु या वादातून दिनेश दोरगे यांना मारण्याची सुपारी नितीन दुधाळ यांनी जो एक सराईत गुंड आहे पुण्यातला योगेश धुमाळ याला दिल्याचं उघड झालं. हा जो सराईत गुंड आहे तो दिनेश दोरगे यांच्या मागावरती होता, त्यांना त्याचा संशय आला आणि त्यानंतर दत्तवाडी पोलिसांनी त्याला जेव्हा ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडे चौकशी केली तेव्हा त्यांनी दुधाळ यांनी सुपारी दिल्याचं सांगितलं. त्यानंतर पुण्यातील दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये तो जो सराईत गुंड आहे धुमाळ आणि दुधाळ अशा दोघांवरती देखील गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. तेव्हापासून जे दुधाळ आहेत ठाणे अंमलदार ते गायब झालेले आहेत आणि दत्तवाडी पोलीस आता त्यांचा शोध घेत आहेत. धन्यवाद मंदार या सगळ्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.